दंडोत प्रणाम। स्थान दर्शन या सत्रामध्ये आज आपण श्री क्षेत्र नेवरगाव तालुका गंगापूर जिल्हा संभाजी नगर येथील स्थान पोथी अनुक्रमांक 81 मधील स्थान वंदन करत आहोत। या स्थानाला जाण्याचा मार्ग गंगापूरहून जुने नेवरगाव साखर कारखाना मार्गे 17 किलोमीटर अंतरावर आहे। वाहेगाव मार्गे 23 किलोमीटर अंतरावर आहे। सुरेगावहून नेवरगाव पाय मार्गे 1.5 किलोमीटर अंतरावर आहे। नवीन नेवरगाव ते जुने नेवरगाव 5 किलोमीटर अंतरावर आहे। स्थानाची माहिती व स्थानाची लीला येथील संत महंतांकडून आपण श्रवण करणार आहोत। दंडवत प्रणाम बाबा, आपण कुठल्या स्थानावर आहोत? आता आपण श्री क्षेत्र नेवरगाव या स्थानावर आहोत आणि हे स्थान गदो नायकाच्या देवार चौकीमधील स्वामींचं 1 महिना वास्तव्य असलेलं निद्रा स्थान आहे। या स्थानावर स्वामींचं 1 महिना वास्तव्य झालेलं आहे। आता हे स्वामींचं अरोगणा स्थान आहे। येथे स्वामींची रोज 1 महिना भोजनता स्थान आहे हे। आणि इथे गदोनायकांची एक गदोनायकाच्या देवर चौकीमधील स्वामींचं निद्रा स्थान होय। आता आपण हे गदोनायकांची वस्त्र अलंकारांची पूजा स्वीकार असलेलं हे स्थान आहे। हे येथील महापूजा गदोनायकांची इथे स्वीकार केलेली आहे। हे गदोनायकांची महापूजा स्वीकार वस्त्र अलंकारांची पूजा स्वीकार। श्री क्षेत्र नेवरगाव येथील उत्तर सोंड आणि दक्षिण सोंड बळाना आसन स्थान या ठिकाणी पायऱ्या होत्या आणि पायऱ्याच्या कडेचे जे स्थान आहे त्याला सोंड असं म्हणलेलं आहे। ही उत्तर सोंड, ही दक्षिण सोंड आणि या ठिकाणी बाळाने होते। बाळाने म्हणजे काष्टाचा असलेला कठडा, त्या ठिकाणी माणसाला टेकून बसता यावं अशा प्रकारचे कठडे होते। ते परमार्गामध्ये नमस्करण्यासाठी आलेले आहेत। हे स्थान आपण, हे स्वामींचं मर्दना स्थान आहे। या ठिकाणी स्वामींच्या सर्व अंगाला उठणे लावून मालिश केलेली आहे। तेल आणि उठणे लावून अशा प्रकारचे हे मर्दना स्थान आहे।
आता आपण हे गदोनायकांच्या देवार चौकीतील हे स्वामींचं मर्दनास्थान आहे। तर गदोनायक रोज स्वामीला मर्दना मादणे देत असत। त्यांचे सेवक पण समोर आले होते मर्दना मादणे देण्यासाठी, परंतु ते म्हणाले की एसनी आटी, म्हणजे एवढा मोठा जो अवसर आहे हा का मी तुमच्यासाठी केलेला आहे का, स्वामींची सेवा मला घडली पाहिजे। म्हणून स्वामींना मर्दना आणि मादणे गदोनायकांनी स्वहस्ते दिली आणि सर्व भक्तिजन त्यांच्या समवेत होते। मंदिराबाहेर असलेले दोन्ही निर्देशकही स्थान नमस्करीत आहोत। हे दोन्ही स्थान या ठिकाणी स्वामींचा संबंध झालेला आहे, परंतु नेमके कोणती लीळा घडलेली आहे हे आपल्यापर्यंत न आल्यामुळे या स्थानाला निर्देशरहित म्हणून असं संबोधलेलं आहे। आपण बाहेरचा परिसर जे आहे पाहूया। हे समोर कुठपर्यंत जागा आहे कशी आपली? हे समोर गेट आहे आणि गेटच्या पुढे तार कंपाऊंड आहे नाही, हे संपूर्ण आपलं आहे का नाही? इथे हा ही प्रशस्त जागा, या ठिकाणी पदयात्रा वगैरे येत असतात आणि या ठिकाणी कार्यक्रम भी होत असतात, है का नाही? तर अशा प्रकारची ही स्वामी मंदिरासमोरील असलेलं पटांगण आहे, प्रांगण आहे। दंडक प्रणाम। मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंथस्थान दर्शन या सत्रामध्ये श्री क्षेत्र नेवरगाव येथील स्थानावरती आलेलो आहोत। या स्थानाची लीळा आपण आदरणीय परमपूज्य परममहंत श्री दत्तराज बाबा घुगे महानुभाव यांच्या वाणीतून आपण श्रवण करणार आहोत। सर्व सद्भक्तांनो, याही स्थानावरती मी 2.5 वर्षापूर्वी येऊन गेलो होतो। आता पुन्हा आपण बाबाकडूनच या स्थानाची लीळा श्रवण करूया। दंडवत प्रणाम बाबा। सर्वेषा पद संगमी महितळी तीर्थाभिदा पातली, ठेविली निज शक्ती ती पुरविली, सत्कामना चिंतली। नामादी चतुसाधना प्रतिदिनी, ज्ञानामृते घोळिली। ती माला वदनार्थ हे तदरुणी, प्रार्थना मांडिली। ती माला वदनार्थ हे तधरुणी, प्रार्थना मांडिली। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज आपण सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराज मंदिर नेवरगाव या स्थानाच्या ठिकाणी आलेलो आहोत। पवार गुरुजी हे या चॅनलचं संचलन करत आहेत आणि या चॅनलमार्फत आपण सर्वज्ञ श्री चक्रधरप्रभू महाराजांची लीळा पुनरूपी ऐकत आहोत। सर्वज्ञ श्री चक्रधरप्रभू महाराज आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध आणि पूर्वार्ध या दोन्ही काळामध्ये इथे आलेले आहेत। तर पूर्वार्धामध्ये स्वामी शके 1192 आषाढ शुद्ध 2 या दिवशी इथे आलेले आहेत। त्यानंतर 1196 नंतर उत्तरार्धामध्ये इथे पण आलेले आहेत, एकदा पूर्वार्धामध्ये आणि एकदा उत्तरार्धामध्ये। 1196 मध्ये स्वामी श्री क्षेत्र नेवरगाव इथे आलेले आहेत। त्यावेळीची जी पूर्वपीठिका होती, त्यावेळची पूर्वपीठिका अशी होती जी इथले जे गदोनायक भांडारी गदो भांडारी जे होते त्यांना रामदेवराय यांनी त्यांच्यावर काहीतरी आळंद आल्यामुळं त्यांना राजांनी अटक केलेली होती। अटक केली असल्यामुळे मग त्यांनी तिथे मनामध्ये विचार केला की आपल्याला या संकष्टातून कोण सोडू शकेल, गदोनायक आणि
या सम असलेले राजाचे जे मोठमोठाले सेवक होते हे सर्वज्ञ श्री चक्रधरपूर महाराज वेरूळ या ठिकाणी असताना स्वामींच्या दर्शनासाठी जात असत आणि सर्वज्ञ श्री चक्रधरपूर महाराज त्यांना जो देवता प्रपंच आणि परमेश्वर आणि याविषयी सखोल अशा प्रकारचं ज्ञान देत असत तेव्हापासून गदोनायक हे स्वामींच्या सन्निधानी आलेले होते. स्वामींचा संपर्क त्यांचा वाढलेला होता आणि ते प्रत्येक दिवशी स्वामींच्या दर्शनासाठी येत जात असत. त्यांच्याकडे जेव्हा जेव्हा वेळ उपलब्ध होईल तेव्हा ते स्वामींच्या दर्शनाला जात असत. तर अशा प्रकारचे गदोनायक जे होते त्यांच्यावर एकदा आळंद आला. आळंद आल्यानंतर त्या राजांनी त्यांना अटक केली. अटक केल्यानंतर मग त्यांनी त्यांच्या मनामध्ये विचार आला की राजा हे शेवटचं संकट आहे, यापेक्षा मोठं संकट दुसरं कोणतं असू शकत नाही. मग त्यांनी मनामध्ये विचार केला, चिंतन केलं की या संकष्टातून आपल्याला कोण सोडू शकत. अशा प्रकारचा विचार त्यांच्या मनामध्ये आल्यानंतर सहजच स्वामींची श्रीमूर्ती त्यांच्या डोळ्यासमोर आली आणि त्यांना मनापासून वाटलं की सर्वज्ञ श्री चक्रधरपूर महाराज हेच आपल्याला या संकष्टातून सोडू शकतील. अशा प्रकारचा त्यांचा मनाचा निर्धार झाला आणि त्यांनी तिथून एका सेवकामार्फत, त्यांच्या पत्नी इथं होत्या, हे त्यांचं राहतं घर आहे, या घरामध्ये त्यांचं एक महिना वास्तव्य होतं. एक महिना वास्तव्य होतं आणि इथे वास्तव्य असताना सर्वज्ञ श्री चक्रधरपूर महाराज डोमे गामला होते. मग त्यांनी त्यांच्या पत्नीला इथे निरोप दिला की तुम्ही सर्वज्ञ श्री चक्रधरपूर महाराजाला माझ्या सुटकेविषयी विनंती करा. मग त्यांच्या पत्नी स्वामींच्या पूजा अवसराचं साहित्य आणि एक फोटा वगैरे घेऊन स्वामींच्या दर्शनासाठी डोमेगाम या ठिकाणी गेल्या. स्वामी असे सकाळचा पूजा अवसर झाल्यानंतर सुपूजित आसनावर बसलेले होते आणि भक्तिजनाला निरोपण चाललेलं होतं आणि हे निरोपण चालत असताना या तिथे जाऊन पोहोचल्या आणि पोहोचल्यानंतर यांनी एक विडा समर्पण केला स्वामींना आणि स्वामींचं जे निरोपण चाललेलं होतं त्या निरोपणाच्या तिथं जाऊन बसल्या आणि निरोपण झालं. मग दुपारच्या पूजावसराची आयती झाली. स्वामींचा दुपारचा पूजावसर झाला, आरोगणा झाली. आरोगणा झाल्यानंतर त्या रायांगणामध्ये शतपदी भट्टोबासांच्या खांदावर हात ठेवून स्वामी शतपदी वेढे करत होते आणि शतपदी वेढे करत असताना तिथे त्या बाई आल्या. त्यांनी दंडोत केला आणि दंडोत करून ते स्वामीला दंडोत केला आणि तो स्वामीकडे पाहिल्याबरोबर स्वामी म्हणतात, बाई गदोनायक घरी आली असती. आणि अशा प्रकारचं सांगितल्यानंतर चरित्रकार महिमभट भट्ट त्याची चरित्रामध्ये दखल घेतात की एक पाव धुवावा असे एक पाव धूत असती, ते समय ते बाई येत आली. म्हणजे नेवरगाव या ठिकाणी ती बाई पोहोचलेली आहे. इथे येऊन पाहतो तर गदोनायक समोर दिसत आहेत. त्यांचा हातपाय धुण्याचा कार्यक्रम चालला आहे आणि सेवकांची लगबग चाललेली आहे. अशा प्रकारचं ते दृश्य पाहिल्यानंतर त्यांना सुद्धा आनंद झाला आणि स्वामींनी सांगितल्याप्रमाणे जशा जशा त्या गोष्टी घडल्यानंतर त्यांना विशेष आनंद वाटला. नंतर गदोनायक त्यांच्याशी बोलणं झालं. मग त्यांनी सांगितलं की स्वामींनी काहीही विनंती न करता तुमची सुटका केलेली आहे आणि देवानी दंडोत केल्याबरोबर मला सांगितलं की नेवरगावला गदोनायक आलेले आहेत. त्यांना विशेष प्रकारचा आनंद झाला. त्याच वेळेस दोन चार दिवसानंतर त्यांना वाटलं की आपण देवाच्या दर्शनाला जायला पाहिजे. त्याच्यानंतर काहीतरी एक पर्व आलं, एकादशी चतुर्थी असं काहीतरी पर्व आलं. त्या दिवशी त्यांना वाटलं की आपण देवाच्या दर्शनाला जायला पाहिजे. परंतु चरित्रामध्ये शब्द आलेला आहे, कवाडे पडली असती. याचा अर्थ असा झाला की त्यांच्यावर जो आरोप आलेला होता त्या आरोपातून जतपर्यंत ते मुक्त होत नाहीत तत्पर्यंत त्यांना या गावाच्या सीमेच्या बाहेर जायला बंदी होती. मग काय करायचं? मग त्यांनी परत एका सेवकाला स्वामीकडे पाठवलं, जी माझी अशी अडचण असल्यामुळे
राजाचं राजाची माझ्यावर नजर काही असल्यामुळे मी या गावाच्या सीमेच्या बाहेर येऊ शकत नाही आणि तुमचं दर्शन घेऊ शकत नाही, तर तुम्ही मला दर्शन देण्यासाठी सहपरिवार इथं यावं. मग त्यांच्या विनंतीला मान देऊन सर्वज्ञ श्री चक्रधरपूर महाराज इथे आले. इथे आल्यानंतर स्वामींचं या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला म्हणजे दिवे लावणीच्या वेळेला स्वामी इथं आलेत. इथे या देवार चौकी इथे स्वामी त्यांची देवार चौकी होती. त्या देवार चौकीसमोरचा जो ओटा होता त्या ओट्यावर स्वामींचं इथे एक महिना वास्तव्य होतं. ते स्वामींचं मोठं जे स्थान आहे ते स्वामींचं निद्रास्थान आहे. पलीकडे आरोग्यस्थान आहे. त्याच्यानंतर गजोनायकांची वस्त्र अलंकारांची पूजा स्वीकार केलेलं स्थान आहे. हे उत्तर सोंड आहे. हे दक्षिण सोंड बाळाना आसन स्थान आहे. ते आडदांडीपाशील मर्दना स्थान आहे आणि हे मादने स्थान आहे. बाहेर दोन्ही स्थाने जे आहेत ते निर्देशरहित आहेत. त्या स्थानावर स्वामींची लीळा घडलेली आहे, पण तू नेमकी कोणती लीळा घडलेली आहे ती आपल्याला चरित्रपाठी कुठे आलेली नसल्यामुळे त्याला निर्देशरहित म्हणून संबोधलेले आहे. तर इथे एकूण आता हे उत्तर बाळाने आणि दक्षिण बाळाने ही गोष्ट आपण समजून घेऊ. बाळाने म्हणजे सोंड म्हणजे काय हे लक्षात घेतलं पाहिजे. पहिले सोंड म्हणजे दोन्ही पायऱ्या पायऱ्या असतात आणि पायऱ्याच्या बाजूला जो कठडा असतो त्या कठड्याला बालक पडू नये किंवा टिकून बसतावं बसता यावं यासाठी कठडे निर्माण केलेले असतात. आणि ते कठडे इथे होते ते पण काष्टाचे होते. ते देवपूजामध्ये नेवरगावीचे बाळाने म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यात हे दोन्हीकडे बी होते, इकडे बी होते तिकडे बी होते आणि मधी पायऱ्या होत्या. त्याच्या पलीकडे आहे ते गदोनायकांचं मर्दनास्थान आहे. गदोनायकांकडे एक बळाण्याचा चौरंग होता. बळाणा म्हणजे बंगई, बंगई असते ना ते त्याला कडे असतात आणि तो वर असं टांगलेलं असतं. तर ती बंगई आणि त्याला होती चार पाय, चार पाय पण होते. तर ती बंगई बी होती आणि तो एक प्रकारचा हे पण होता, चौरंग पण होता. तर अशा प्रकारचं ते असलेलं ते ते हे चौरंग, त्या चौरंगावर इथे स्वामीला मर्दना झाली आणि तो चौरंग इथं ठेवला. इथं ठेवून स्वामीला मर्दना मादने झाले म्हणजे स्नान झालं, उष्णोदक अंगावर टाकणे अशा प्रकारचं सर्व भक्तिजन आजूबाजूला होते. आणि गजोनायकांनी स्वतः स्वामींना चंदन आपलं हे उठणं वगैरे लावून त्यांची यथोचित सेवा केली आणि या ठिकाणी स्वामीला मर्दना झाली. मर्दना म्हणजे गरम पाणी अंगावर टाकून स्वच्छ धुणे. त्याच्यानंतर तो चौरंग चांगल्या वस्त्राने पुसून या सोंडीच्या मध्ये असलेली जी पटीशाळा आहे त्या पटीशाळेमध्ये ठेवला. ठेवल्यानंतर तिथे तो चांगल्या कोरड्या वस्त्रानं पुसून स्वच्छ केला. त्याच्यानंतर त्याच्यावर भरजरी वस्त्राचं आसन रचलं आणि तिथे स्वामी आसनस्थ झाले. आणि तिथे स्वामी आसनस्थ झाल्यानंतर गदोनायकांनी आपल्याजवळ असलेले जेवढे हिरे माणिक मोती सोन्या नाण्याचे जेवढे अलंकार असतील मौलिक ते सर्व काढले आणि ताट भरून आणले. आणि इथे गजोनायकांनी स्वामींना भरजरी वस्त्र परिधान करण्यासाठी दिले. त्यांच्याकडं चंदन होतं, मेखळा सोन्याच्या मेखळा असलेले चंदन ते उघडून स्वामींच्या सर्व अंगी लेपन केलं. त्याच्यानंतर चांगले भरजरी वस्त्र स्वामीला इथं समर्पण केले. समर्पण केल्यानंतर त्यांनी आपल्याजवळ असलेलं जे द्रव्य होतं वस्त्र अलंकार जे होते ते आणले आणि बाईसाच्या हाती दिले. बाई ह्या मोद्या आहेत, ह्या हातामध्ये ओळगा. हे कडे आहेत, हे हातामध्ये ओळगा. हे बाहुभूषणे आहेत, बाहुभूषणाचे जे अलंकार असतील ते पण बाहुभूषणामध्ये ओळगवले गेले. मग श्रीकंठीचे अलंकार, श्रीमुगुटीचे अलंकार, त्याच्यानंतर पायात घालणारे जे काही वाळे वगैरे असतात ते सर्व अलंकार यथोचित घालून स्वामींची इथं यथोचित पूजा करण्यात आलेली आहे. अशा प्रकारची ही पूजा गदोनायकाची महाथोर पूजा असं काव्यामध्ये आलेलं आहे. ती महापूजा इथं स्वीकार केलेली आहे. तर अशा प्रकारची ही महापूजा गदोनायकाची स्वीकार केली, गदोनायकाची स्वीकार केली आणि आमच्या आम्हालाही या परमेश्वराच्या ठिकाणी काहीतरी अधिकार घडावा असा जीवाला दुःख निर्माण व्हायला पाहिजे. आणि हे दुःख ही लीळा आठवून
आपण हे स्थान नमस केलं तर आपल्याला विशेष गोमटे लागतील. तर त्यानंतर गदोनायक दोन्ही पूजा झाल्यानंतर गदोनायक दोन्ही हात जोडून स्वामीला म्हणतात, जे जी माझ्याकडं द्रव्य भरपूर आहे, इतकं द्रव्य आहे की ते राजे लोकांना सुद्धा कर्ज द्यायचे त्यावेळच्या, तर इतकं इतकं द्रव्य त्यांच्याकडे होतं. आणि हे असताना ते म्हणतात, जे जी या द्रव्य करून मला ईश्वराची प्राप्ती होईल का? हा सिद्धांत नाही आहे. द्रव्याने ईश्वराची प्राप्ती व्हावी हा सिद्धांतच नाही आहे, तर प्राप्ती कशाने होईल? देव कशाने प्राप्त होतो? तर देवाने इथं निरूपण केलेलं आहे. देव म्हणतात, देव तो देवेची पावी जे. देवाने सांगितलेलं जे आचार पर विचार पर जे शास्त्र आहे त्याचं आचरण पठन मनन निधी ध्यासन केलं हे का नाही, आणि त्याचं आचरण केलं तर देवाची प्राप्ती होईल. अन्यथा अशा पूजनाने किंवा द्रव्याने, द्रव्य देऊन मी ईश्वराला प्राप्त करून घेतो अशा पद्धतीने ईश्वराचं पावन इथं होणार नाही. देव म्हणतात, द्रव्य संपत्ती ईश्वर नपविजे. द्रव्य संपत्तीने ईश्वराचं पावन होणार नाही. कलत्र संपत्ती ईश्वर नपविजे. कलत्र म्हणजे स्त्री घेतलेली आहे, तर स्त्री वगैरे त्याच्यामाग असलेल्या जे धन द्रव्य रिद्धी सिद्धी हे का नाही, जसं सहस्रार्जुनाला रिद्धी सिद्धी प्राप्त होती हे का नाही, दुर्योधनाला रिद्धी सिद्धी प्राप्त होती, आणि हे सर्व वैभव त्यांच्या ठिकाणी होतं, पण देव काय प्राप्त झालेला नाही. कारण की देवाची आज्ञा पाळल्याशिवाय ईश्वर प्राप्त होत नाही, बरोबर आहे का नाही? दुर्योधनाने दुर्योधनाला सांगितलं, बाबा पांडवाला 5 गाव देऊन टाक हे का नाही. त्याने जर पांडवाला 5 गाव देऊन टाकले असते तर हा पुढचा विनाशही वाचला असता, आणि त्याला ईश्वरीच्या ठिकाणी भजन पूजन घडून तो ईश्वराला ईश्वराच्या पदाला प्राप्त झाला असता हे का नाही. तर अशा पद्धतीनं ही सर्व द्रव्य संपत्ती असली तरी ईश्वर प्राप्त होत नाही. जसं सहस्रार्जुन होता हे का नाही, सहस्रार्जुनाला 1000 हात प्राप्त होतील असा श्री दत्ताचे प्रभूंचा वर होता, परंतु तो मारल्या गेला. देवांनी त्याला सांगितलं, भाऊ स्त्री हत्या ब्रह्महत्या आणि गोहत्या तू करू नको हे का नाही, या वलयांकित पृथ्वीचा तू राजा होशील, चक्रवर्ती सम्राट होशील, बरोबर हे का नाही, आणि हे सर्व तू पद भोगशील, परंतु हे 3 जर केलं तर तू नाचशील हे का नाही. त्यांनी ईश्वराची आज्ञा जर पाळली असती तर तो ईश्वराच्या पदाला कुठेतरी साधू संतांच्या ठिकाणी भजन पूजन घडून तो ईश्वराच्या पदाला केव्हा प्राप्त झाला असता हे का नाही. परंतु जीव ईश्वराचे म्हणितले करत नाही, देवाने सांगितलेले जीव करत नाही, जीव आपल्या मनाने काहीही करतो. इकलदा सूळ, या कानातून सुई घालून या कानातून सुळा म्हणजे गरम केलेली सुई इकून इकडे काढू शकतो आपल्या मनाने, पण ईश्वराने सांगितलेलं काही आचरण करू शकत नाही. अशा प्रकारची ही जीवमती असल्यामुळे त्यांना ईश्वराचं प्राप्ती काही होत नाही. देव म्हणतात, द्रव्य संपत्ती शूनपविजे, कलत्र संपत्ती शूनपविजे, भातृसंपत्ती शूनपविजे. मला मोठमोठाले भाऊ आहेत हे का नाही, चांगले संपत्तीने युक्त आहेत, बरोबर आहे का नाही, या संपत्तीने ईश्वराचं पावन काही होणार नाही. सुहृद संपत्ती शूनपविजे. सुहृद म्हणजे आपल्याला मानणारे, आपल्याला नमस्कार करणारे, आपल्या खाली झुकणारे, आपली ऑर्डर मानणारे, अशी ही सर्व संपत्ती आपल्या ठिकाणी आहे हे का नाही, तरी ईश्वराचं पावन होणार नाही. सुरू संपत्ती शृणपिजे, भातृ संपत्ती शृणपिजे, कलत्र संपत्ती शृणपिजे हे का नाही, आणि पुत्र संपत्ती शृणपिजे. अशा प्रकारच्या कोणत्याही संपत्तीने ईश्वराचं पावन होणार नाही. देव तो देवीची पाविजे. देवाने सांगितलेलं आचार पर विचार पर जे शास्त्र आहे त्याचं आचरण पठन मनन निधीत ध्यासन केलं तर ईश्वर तुम्हाला प्राप्त होईल, अन्यथा कोणत्याही क्रियेने किंवा या देवी देवताच्या भजनाने म्हणा कोणत्याही क्रियेने ईश्वर प्राप्त होत नाही. देवाचं दास्य परमार्गाचं दास्य हे का नाही. आटन देवानी सांगितलेली विधी, आटन विजन भिक्षा भोजन हे का नाही, निद्रा प्रसाद सेवा, हे 7 विधी देवानी सांगितलेले. या विधीचं यथोचित साधकाने आचरण केलं तर ईश्वर प्राप्त होतो, अन्यथा कोणत्याही क्रियेने ईश्वर प्राप्त होत नाही. अजून एक गोष्ट इथं देवाने प्रामुख्याने सांगितलेली आहे. देव काय म्हणतात की हे स्मरेतो दुर्लभ. हे म्हणजे ईश्वराचं, श्रीचरणापासून ते श्रीमुकुटापर्यंत ज्या पुरुषाला स्मरण घडलं, शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे स्मरण ज्या पुरुषाला मूर्तीनिष्ठ स्मरण घडेल त्या पुरुषाला ईश्वर प्राप्त तो होतोच होतो, पण अशा पुरुषाच्या ठिकाणी
अशा स्मरण करणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी ज्या व्यक्तीने भजन पूजन केलं, ज्या व्यक्तीने भजन पूजन केलं त्याने सुद्धा ईश्वराचं पावन होतं, हे स्मरतो दुर्लभ देव। अजून एक गोष्ट अजून जीवाला सांगतात, जीवाला दोन तीन गोष्टी ते ईश्वर प्राप्तीच्या सांगतात, त्यातली अजून ही तिसरी गोष्ट सांगतात की अप्राप्ती भावितो विरहा। अप्राप्ती भावता आली पाहिजे, मला देवाने सांगितलेले जे विधी आहे आटन विजन भिक्षा भोजन प्रसाद सेवा निद्रा ह्या मला कधी घडतील, है का नाही, त्याचा अध्यास त्याचंच मनन त्याचंच चिंतन, उठता बसता है का नाही, जागता झोपता उठता बसता है का नाही, अशा प्रकारचे मला हे ईश्वराचं स्मरण कधी घडेल असा उठलं आणि अशा पुरुषाचं उठणं बसणं सुद्धा वाया जात नाही असं ईश्वर म्हणतात। तर ईश्वराच्या विधीवर जो पुरुष असेल त्यालाच ईश्वर प्राप्त होईल, अन्यथा ईश्वर कशानेही प्राप्त होणार नाही असं देवाने इथं सांगितलेलं आहे। आज श्रीचक्र इथे 9 स्थान उपलब्ध आहेत, किती, 9 स्थान, तर इथे एकूण 16 स्थान उपलब्ध होते, त्यातले आता हे 9 स्थान आपण पाहिलेले आहेत। आता अनुपलब्ध स्थान जे आहेत त्यातलं संकेश्वराच्या चौकातील आसन असतात, अग्निष्टिके आसन असतात, गणेशाच्या चौकातील आसन असतात, एकविरेच्या चौकातील आसन असतात आणि इंद्रभट्टाची हवनी पूजा स्वीकार, पश्चिमेचं परिश्रय स्थान, लघु परिश्रय स्थान बरं का, आणि तिकडे पण लघु परिश्रय दीर्घ परिश्रय स्थान असले पाहिजे कारण की एक रात्र वास्तव्य आहे। तर अशा प्रकारचे एकूण 16 स्थान अनुपलब्ध आहेत। आता इथल्या ज्या लीळा आहेत, लीळेमध्ये वस्त्र आलेले आहेत, गदोनायकांनी स्वामीला समर्पित केलेली वस्त्र आहेत, इथं पण वस्त्र आहेत स्वामींचे प्रसादाचे, इथं 2-3 वस्त्र आहेत आणि तिथे डोमेगामला महालयसाच्या वस्त्राची दारी असं म्हणून आलेलं आहे। महालयसा ही गदोनायकांची पत्नी होती, तर ती जी दारी म्हणजे तिचे जे तुकडे तुकडे करण्यात आलेले होते ती दारी, आणि तिथं मालगंठी अवसर, डोमेगामला मालगंठीचा जो अवसर दाखवलेला आहे तो याच वस्त्रांनी स्वामींनी 2 वेळा दाखवलेला आहे, म्हणजे या सर्व क्रियेचा स्वीकार स्वामींनी किती या आवडीपूर्वक केलेला आहे की एक लीळा 2 वेळा करून दाखवली, है का नाही, एकदा भटुवासांना दाखवली, है का नाही, मालगंठी कशी असते, आणि मग महादाईचा अवसरा चुकली म्हणून परत स्वामींनी तशीच आणि त्याही पेक्षा चांगली मालगंठी दाखवली। तर अशा प्रकारचं जीवाने ईश्वराने सांगितलेलं जे आचरण पठन मनन चिंतन जर केलं तर ईश्वर प्राप्त होतो, अशा प्रकारची इथली निवळगावची लीळा आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आजचं बाबांचं जे काही लीळाचं निरूपण आहे आपल्याला आवडलं असेल तर निश्चित लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि बाबांचा खाली नंबर देणार आहे। आजची जी लीळा आहे बाबांनी कशी सांगितली आपली प्रतिक्रिया किंवा आपलं फोन करूनही बाबांना तुम्ही विचारू शकता किंवा त्यांची संवाद करू शकता। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय।